नमस्कार मित्रांनो, किती वाजलेत रे? 10:30 वाजलेत. आम्ही आलो क्रिकेट खेळायला. सचिन पोर सगळे घेतलेत, फक्त घेऊन शिशकांत तिकडून दिला. कॅप्टन कोण हे? बॉलर आहेत, पुण्याहून आलेत. PSI विकास पंचमुख. आपले कोण आहेत मग? गणी भाई आपले कोण आहे? हंपर आहे सागर सुपेकर, तिकडे फास्टर बॉलर दाऊद भाई, आणि हे गणू भाई परमाने. हा पोपट काय म्हणतो ऐकू. केवढ्याची आहे मॅच? केवढ्याची मॅच? 2500. आणि कोण कोण आहे कॅप्टन? सर कॅप्टन आहेत आणि एका बाजूने संदीप लांडगे कॅप्टन आहे. स्वतः कर्णधार बॅटिंग करायला. दोन्ही सांगायचे, दोन कर्णधार आणि एवढे प्रेक्षक. अरे मला घेतलं का नाही? घेतलाय तुला तुल. आणि आले आले बॅट सचिन फसले पुण्याहून. हे दुधावले पनवेल वरून आले मेंबर मेंबर इकडे आले. कोण? यमंबई जवळच ना. आणि पाहिला गडी बाद. अय हंपर आहे कोणतरी दुसरं बोल. हा चल सांगा. दोन झाले. दोन पिनारे बर का बॅक कर. दुसरा गडी बाद झालाय. सागर जोरानाव आणि स्वतः सचिन उतरलाय. काय म्हणलंय का? सात ओव्हर मध्ये 75 रन झाले. जिकायला 76 रनाची गरज आहे. ए गणू चला. गणू भाऊला फोन आलाय. अंपरन कॅप्टन आहे ना, चलते का? अरे झालं का? ए बर तूच काय नावे? अरबाज. ओपनरला अरबाज आहे, इकडून गणू आहे. टाका टाका टाका. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल 16 रन. दाऊदने टोलावलाय आणि विकेट. स्वतः कॅप्टन पोपट आला खेळा. ए कस काय आउट झाला तू? तुम्ही ना तुम्ही 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 ऐकाय. तुम्ही ना मॅक्सवेलला जीवधन दिले. आता बघा तो मॅक्सवेल तो मॅक्सवेल लांगडा होतो टाकलाय. आमचा कसा मॅक्सवेल? नको गणूला आउट ना कर रे. मला वाटतं पोपट मॅच जिंकणार नाहीये.
विकेट गेली विकेट आता आउट है संग रे पोपटचं तोंड बघण्याजोगं झालंय पोपटचा डाव पराभवाच्या छायेत मॅक्सवेल पाहिला जिंकण्यापासून फक्त 60 धावा दूर पोपट काय आलं तुम्ही मॅक्सवेलला जीवदान दिलं मॅक्सवेल आता पेटलाय शेवटच्या ओव्हरला आता देवी जात नसतो अयो दोन्ही कर्णधार दोनला जा दोनला कुठं जायची गणूचा सिंहाचा वाटा मला आता कळतंय मला आता कळतंय गाळा का म्हणला होता गणूला घ्या रेस्ट चालू म्हणा अयो नको रे नको इके आण तुला काय आणायची ए इथं आउट कर याला टाक टाक रे इके इके अरे दोन बॉल गेले तिसरा गेला एकच मिनिट ऐक फक्त आता काय करायचं आठ ओव्हर आहेत ना सगळे पळू नका आपण जे करू ना समजा त्या हिशोबाने दाऊदला एक पहिली ओव्हर द्या दुसरी ओव्हर वाटलं तर आपण तुला देऊ पण चांगली पडली तर परत कंटिन्यू करू अमोल कितीला हरलंय बरं का आता ही मॅच जिंकली गरजेचं आहे तुम्ही फक्त शांत राहा कॅप्टन विजेत्या टीमचं हार्दिक अभिनंदन ए यार तुम्ही खेळा ना दोघ जण दोन प्रेक्षक लाभलेत आम्हाला यायचं जाऊन मग चेअर अपला पोपट तिसरी मॅच जिंकलाय मॅक्सवेल बाबुडीचे काय तुम्ही आता तिसरी मॅच म्हणजे दोन मॅच जिंकून तुम्ही आता विनर झाले त्या सिरीजचे काय म्हणणं हे आम्ही जे टार्गेट ठेवण्यात आलो होतो काही बी करून हरायचं नाही तर ते आमचं साध्य झालेलं आहे चांगल्या प्रकारे आमचे कॅप्टन कोण आहेत आपले पुढे घ्या ना आणि जबाबदारी घ्यावं लागेल तुम्हाला जबाबदारी घ्यावं जबाबदारी ऑलराऊंड हे विजयाचं सगळं ऑलराऊंड परफॉर्मन्स म्हणजे अमोल ग्राउंडला जातं ग्राउंडला ग्राउंडला नाही खेळाडूंचं जे ऑलराऊंड परफॉर्मन्स जिंकलेलं होतं मग आता काय करणार आहे जिंकलेले पैशाचं काय 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 घेणार आता तू जेणेकरून एवढे सगळे मॅच देऊन 38 रुपये उरतात त्याच आता पाहूया त्याला अंडरमेंट घ्यायची पुढे घ्या त्याला गाणं वाजत त्याच नाही पोपटला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तिकीट काढा काय कोण हरले रे आमचे दोन तीन प्लेयर मॅनेज झाले होते कॅप्टन कॅप्टन झाला कॅप्टन आमचे दोन प्लेयर त्यांच्या गाडी झाले होते त्याच्यामुळे जी चौकशी होणार आहे त्यासाठी एक समिती आम्ही लवकर स्थापन करणार आहे कोणाच्या अध्यक्ष गणू किती वर्षांनी खेळायला आला असं 15 वर्षांनी तरी आला असं गणू खेळायला आज गणू कसं वाटलं आज कसं वाटलंय
चांगलं वाटलं चांगलं वाटलं.